बसव कल्याण किल्ला कर्नाटक. महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून 7 किलोमीटरवर बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण शहरात असलेला हा किल्ला अगोदर कल्याण किल्ला म्हणून ओळखले जायचे. गाव आणि तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर. इतिहासातील उल्लेख 10व्या शतकात जातो, कारण तेव्हा चालुक्य साम्राज्यातील राजधानी मान्यकेतावरून या किल्ल्याने किल्ला स्थानांतर झाली होती. बसव कल्याण किल्ला हा अनेक सामाजिक व सांस्कृतिक जातीय उलाढाल पाहिलेला किल्ला आहे. बसवेश्वर महाराज अक्का महादेव यांची कर्मभूमी असलेला हा शहर किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 580 मीटरवर हा भुईकोट किल्ला शहरात नगरपालिका कार्यालयाजवळच आहे. किल्ल्याच्या बाहेर पुरातन वस्तूंचा ठेवा असणारे संग्रहालय आहे. 2 लाख वस्तींचे हे शहर मराठा आणि कन्नड लोकांचं शहर आहे. किल्ल्याचे बांधकाम हे वाहण्यासाठी संरक्षणा दृष्टीने बांधण्यात आलेले दिसून येते. किल्ल्याला 7 दरवाजे असून त्यातील 5 हे आजमध्ये चांगले शाबूत आहे. पहारेकरांच्या देवळ्या ही दरवाजा आहेत. किल्ल्याच्या बाहेर बाजूस खंदक होते, त्यातील अजून काही पाहता येतात. किल्ल्यामध्ये एक मंदिर असून परंतु आत कोणतीही मूर्ती नाही. मंदिरासमोर एक चौकोन तावला आहे. मंदिरामागे राणीमहल आहे. उत्तरेकडे 2 खोल विहिरी आहेत. अरुंद एक असं भुयार असून संकटकालीन पलायन मार्ग म्हणून त्याचा उपयोग होतो. किल्ल्यामध्ये 2 तोफा असून एक खडक बिजली तोफू म्हणजे शार्प लाइटिंग कॅनन, तर दुसरी एक लक्षण लढाई बुरुजावरती आहे. किल्ला हा प्रेक्षणीय असून शहरात परमपूज्य बसवराज महाराज यांचा 108 फुटी उंच पुतला तारगा नागम्मा अशी एक गुहा देखील आहे. किल्ला दर शनिवारी बंद असतो. दुसऱ्या शनिवारी असलेल्या संग्रहालयात हे